अहमदनगर महानगरपालिकेच्या श्वान पथकातील एका कर्मचाऱ्याचा डेंग्यू सदृश्य या आजाराने मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद अहमदनगर महानगरपालिकेत उमटले. आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप कंत्राटी कामगारांनी यावेळी लावले. नेमके त्यांनी कोणते आरोप लावले हे आपण पाहूया. आज जो देतो पगार असंच आम्हाला आशीष देतो कामाला लावायचे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी जाऊन आलो, मग तुमचं किडून शी टाकत पगार भेटणार म्हणून आम्ही काल गेलो. पगार कपाटामध्ये ठेवून दिलं. मशी साहेब आम्हाला काय होतं, आज करतो उद्या करतो असंच करून 2 वर्ष लावलं त्यांनी मशी साहेबांनी. आम्हाला काय पगार दिलं नाही, काही नाही. रात्रंदिवस आम्हाला कधी मी 11 वाजता 12 वाजता कामाला लावायचं. आम्हाला काय नुसतं आशीषण देतोय, आशा देतोय, नुसतं रात्रंदिवस आम्हाला कधी मी कामाला लावायचं. पगार काय नाही येत नव्हतं नुसतं आम्हाला. तुमचं काही विमा नाही, विमा नाही, काही आमचं काही विमा नाही, काहीच नाही. बोर्गे साहेबांनी त्याच्या शेतीत कामाला पाठवतो आम्हाला. मला काय म्हणून कामावर घेतलं होतं, अजून तुम्ही कुठं कामाला जाता? आम्हाला पुत्र पकडण्यासाठी हंगामी म्हणून कामाला घेतले होते. आम्हाला शेतीत पाठवायचं काम करायला. कुणाची शेती? बोर्गे साहेबांच्या. कुठं कुठं शेती? सोनेवाडी. आणि आमचं काय पगार नाही, विमा नाही, काहीच नाही. कोणकोण कर्मचारी जातात तिथं शेतीवर कामाला? बाबाजी शिंदे जायचा, एक मी जायचो, लखन शिंदे जायचं, एकेका दिवशी अविनाश शिंदे जायचं, असे एक एक दिवशी बदलत बदलत जायचं. किती वर्षापासून चालू आहे ते? काय एवढे दिवस नाही, 10-12 दिवस जायचं तिथं. तिथून आलो तो आजारी पाठवतो, म्हणजे कामाला पाठवायचं. काय जरा इकडं कुत्र करायला पाठवायचं. 2 वर्ष झाले आमचं काही पगार नाही, आणि काहीच काय आमचं काय सुरक्षा पण नाही, काहीच. तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला काय दिलेलं आहे? काहीच नाही दिलं आम्हाला. ॲड्रेस नाही, काहीच नाही, काहीच नाही आम्हाला. विमा नाही, काय नाही, काय नाही. पिसायला कुत्रं असतं, काही कोणतं असतं. आम्हाला चावलं पिवलं जिम्मेदार कोण आहे आम्हाला? ॲंग्लो सुद्धा देत नाही.